नमस्कार मित्रांनो पाहूया आपण पुढील सुभाषित बघा पुढील सुभाषित काय म्हटलंय अक्रोधेन जयेत क्रोधम असाधुम साधुना जयत जयेत दानेन जयेत सत्तेन चनृतम अन्वय बघा सुभाषिताचा अक्रोधेन क्रोधम जयत साधुना असाधुम जयत दानेन कदर्यम जयत आणि सत्तेन च अनृतम जयत कोणाकडून काय जिंकलं गेलं पाहिजे कशावर मात केली गेली पाहिजे हे सांगणारं हे सुभाषित आहे तर बघा अक्रोधेनं क्रोधम जयत राग न करता राग रागावर मात करावी म्हणजे एखाद्या रागीट व्यक्तीला शांत करायचं असेल तर त्याच्यासमोर राग न करता शांत राहावे याप्रमाणे ते म्हटलं आहे पुढे दिलं आहे साधुना असाधूम जयत असाधूम म्हणजे दुर्जन दुर्जनांवर मात कशी करावी साधुना सज्जनतेने मात करावी त्याच्याशी चा जास्तीत जास्त चांगला व्यवहार करून त्याच्या दुर्जनतेवर मात करावी नंतर दानेनं कदर्यम जयेत दान करून कंजूसपणाला जिंकावे एखादा व्यक्ती कंजूस असेल तर त्याला सतत दान करत राहावे आणि दान करत करत त्याला त्याच्यातला कंजूसपणा ओळखण्यास भाग पाडावे म्हणजेच दान करून कंजूसपणाला जिंकावे आणि पुढे म्हटलंय सत्येन अनृतम च जयत जयत क्रियापद इथे विधिलिंग लकाराचा आहे सत्येनं अनृतम अनृतम म्हणजे खोटे अनृतम शब्दाला समानार्थी शब्द होईल असत्यम आणि विरुद्धार्थी शब्द होईल सत्यम किंवा नृतम तर सत्येन अनृतम जयत सत्याने नेहमी खोट्यावर विजय मिळवावा खोट्यावर मात करावी या प्रका अशा प्रकारचे हे सुभाषित या सुभाषितामधील विधिलिंग लकाराचं क्रियापद आहे जयेत तर या सुभाषित आणखीन काही एक जालचित्र तयार होऊ शकतं ते म्हणजे विभक्त्यंत म्हणजे तृतीया विभक्तीची शब्द यात आलेली आहेत तर ती कोणती आहे अक्रोधेन साधूना दानेनं आणि सत्तेनु ही चार शब्द आपल्याला तृतीया विभक्तीची या सुभाषितामध्ये आहेत